मित्रो आज आपण अपन आपल्या परिचयाचा अत्यंत परिचयाचा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या मुलांच्या संदर्भातला विषय आपण आज अभ्यासणार आहोत आपल्या घरामध्ये असणारी मुलं ज्यावेळी वाढत असतात त्यावेळा आपण ज्याला आपण काय म्हणू की ती अत्यंत सहजपणे मुलं वाढत असतात ती बऱ्याच वेळा आपल्या ऐकण्यात असतात आपण जसं सांगतो तसं ते ऐकत असतात आणि अशी एक स्टेज येते त्या दे मुलांची जशी मुलं मोठी होत जातात आणि अशी एक स्टेज येते मुलांची की हळूहळू ती मुलं आपल्यापासून तुटल्यासारखी वाटायला लागतात आत्तापर्यंत जो मुलगा किंवा मुलगी आपलं ऐकत होती सहजपणे लक्ष देत होती आपल्याला रिस्पेक्ट देत होती आता मला थोडंसं त्यांच्या वर्तनामध्ये बदल झालेला दिसतो काही वेळेला तो बदल इतका जाणवतो की आपण काय करतो कदाचित थोडंसं त्या व्यक्तीवर किंवा त्या मुलांच्यावर रागानं बोलायला लागतो चिडायला लागतो तर असं चिडून चालत नाही कारण ती प्रत्येकाच्या आयुष्यात आलेली एक ती फेज असते अत्यंत कठीण अशी ती फेज असते आणि म्हणूनच आपण हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे ही काय फेज आहे कुमारावस्थेतली जी मुलं असतात साधारणपणे हा ही कोणती मुलं ज्याला आपण टीन असं म्हणतो पहा म्हणजे ते थर्टीन टू नाईन्टीन असं म्हणतो की आता अलीकडं ते थर्टीनसुद्धा नाही अलीकडेच आपण येतो अगदी दहापासूनच येतो पहा म्हणजे दहाव्या वर्षापासूनच पुढची मुलं भूग असं म्हणत होतो की थर्टीन टू नाईन्टीन म्हणजे ती अवस्थेतली मुलं आता असं आपण म्हणत नाही आता आपण दहाच्या पुढे गेला मुलगा की तो अवस्थेत गेला असंच आपण समजतो कारण जे काही कुमारवस्थेचं वय जे आहे ते अलीकडे म्हटलं जातं की ते थोडंसं अलीकडे घेतलेलं आहे आता ही स्टेज असते ती म्हणजे नेमकी काय असते काय वैशिष्ट्य असतात ते आपण वैशिष्ट्य बघूया तर पहिली जी वैशिष्ट्य जी आहे ती शारीरिक वैशिष्ट्य ही सगळी तुम्हाला माहीत असतात तरी देखील थोडासा आपल्याला परिचय व्हावा म्हणून मुद्दाम या ठिकाणी मी ते उल त्याचा उल्लेख करतो आहे की साधारणपणे मुलीमध्ये मासिक पाळी येते मुला मुलींची उंची लक्षणीय वाढते म्हणजे अगदी बुटकी काहीच अगदी सा बुटके वाटणारा मुलगासुद्धा एक विशिष्ट वय झालं की ते एकदमच उंच होतो किंवा मुलगीसुद्धा उंची एकदमच वाढलेली दिसते आपल्याला म्हणजे हा बदल आतापर्यंत बदल होत असतो उंची वाढत असते पण तो ग्रॅज्युअली वाढत असते आणि आता या स्टेजमध्ये गेल्यामध्ये मात्र एकदमच ती उंची आपल्याला वाढलेली दिसते अशा अर्थानं नंतर मुलाचे खांदे रुंदावतात होतात छाती रुंद होते त्याला दाढीमिशा येऊ लागतात आवाजात थोडासा घोगरेपणा येतो लैंगिक इंद्रियाचा आकार आणि जोम वाढतो आता या ठिकाणी ही जी शारीरिक वैशिष्ट्ये आहेत ही काही आपण हे नैसर्गिक आहे त्याच्यामध्ये वाईट किंवा चांगलं वाटायचं काही कारण नाही हे असं असंच घडणार त्यात काही वावग असणार नाही तर मुलींच्या बाबतीत मुलींना मात्र खांदे वाढत नाहीत म्हणजे मुलांचे खांदे रुंदावतात मात्र मुलींचे मात्र खाली खांदे जेच खाली येतात भाग रुंदावतो चेहऱ्यावरील मांसल भाग स्तन मांड्या नितंब यांना एक प्रकारचा घाटदारपणा प्राप्त होतो थोडक्यात या वयामध्ये मुली दिसायला थोड्याशा सुंदर दिसायला लागतात असं असं त्याचा अर्थ आहे आणि मुलं असो का मुलगी असो या दोघांच्या उंच्या वजनामध्ये वाढ होत असते झपाट्यानं वाढ होते मग कशी म्हणलं तुम्हाला वाढ होते पूर्वीसुद्धा वाढ होतच होती परंतु वाढ ती ग्रॅज्युअल हळूहळू हळू होत होती इथे एकदमच वाढ झालेली असते आणि वाढत झपाट्याने होत जाते आणि म्हणून त्याच वेळा त्यामुळे त्याचा आहार वाढलेला असतो ही त्याची शारीरिक वैशिष्ट्ये आहेत याच्यामध्ये आपण फारसा काही चेंज करत नाही किंवा काही तेव्हा फारसं बोलत नाही आता ती स्वजागृती आता आपला संबंध कुठे येतो पा पालक म्हणून म्हणा किंवा शिक्षक म्हणूनसुद्धा आता गम्म पा ही मुलं आता काय करतात की सुंदर दिसणंच आठ्यास करतात म्हणजे ती मुलगी असेल किंवा मुलगा असेल तो आता आत्तापर्यंत तो बेफिकर असेल त्या कपड्याबद्दल म्हणा किंवा आणखी त्याच्या दिसण्याबद्दल म्हणा आता मात्र तो खूप असं त्या दिसण्यासाठी तो आग्रही असतो की मला सुंदर दिसलं पाहिजे तर भांग पाडणं म्हणा केस कपडे म्हणा विशिष्ट प्रकारे फॅशनचे कपडे घालणं म्हणा मग मुलगा असो किंवा मुलगी मुल असो मुल मुलींच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की मुलीच फक्त फॅशन करतात किंवा मुलीच फक्त असा प्रयत्न करतात असं नाही दोघांमध्ये हा तास आपल्याला दिसून येतो नंतर हे कशासाठी असतं पुन्हा तर स्वतःकडं इतरांचं लक्ष वेधून घेणं ज्याला असं वाटतं की आपण चार चौघात वर्गात गेलो किंवा कधी ग्रुपमध्ये गेलो सगळ्यांनी माझ्याकडं पाहावं हा त्याचा हेतू असतो आणि म्हणून मग जे कपडे फॅशनेबल कपडे असतील म्हणा वेगळेपणा असतील म्हणा अगदी अलीकडं पाहतो आपण तिथे कोरोना कटिंग करणं असेल म्हणा हा सगळ्या प्रकारचा असतो त्यासाठी असतो की बाकीच्या मुलांनी किंवा बाकीच्या माणसांनी माझ्याकडं पाहावं हा त्यातला भाग असतो याच काळामध्ये लंगीतीची जाणीव जे लैंगिक जाणीव असते जी तीव्रता वाढलेली असते पहा म्हणजे पुरुष असो किंवा मुलगा असो किंवा मुलगी असो यांची जाणीव फार तीव्र झालेली असते आणि मग ही जी तीव्रता असते ह्याचा परिणाम जे त्याच्यावर होणारे संस्कार त्याच्यावर असणारी बंधनं याचा काही संबंध याच्याशी येतो किंवा याच्यावर किती आपण बंधने ठेवायची आणि किती त्याला दाबून ठेवायचं हाही आपल्याला विचार करावा लागतो त्याचबरोबर किती त्याला स्वातंत्र्य द्यायचं याचाही आपल्याला विचार करावा लागतो कारण ह्या ह्या वयामध्ये होणारच लक्ष तीव्रत असणारच गी लैंगिक जाणिव्याची नंतर समयच की जवळ म्हणजे कालपर्यंत ही मुलं आपल्या घरात आई वडील किंवा जे यांच्यामध्ये रमत होती घरामध्ये आता मात्र ते आपल्या मित्रामध्ये मिसळतात आपल्या मैत्रीमध्ये त्यांची भाषा एक विशिष्ट प्रकारची भाषा वापरतात ज्याला आपण म्हणजे दुसऱ्याला समजणार नाही असं ते बोलत असतात त्यांचा त्यांचा ते ग्रुप करून राहतात आणि आपले त्यांना आपल्यापेक्षा म्हणजे आईवडिलांपेक्षा म्हणा एका मोठ्या माणसापेक्षा त्यांना आपले मित्र फार जवळचे वाटायला लागतात तर याच वयामध्ये आणखी एक गोष्ट घडत असते ती म्हणजे आदर्शाची तीव्र ओढ म्हणजे त्याच वयात ते, ते कुणाला तर आदर्श मानत असन त्याप्रमाणे त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात मग कुठला सिनेमातला हिरो असेल कुणाला शाहरुख खान असेल कुणाचा तुमचा तुम सलमान खान असेल किंवा ऐश्वर्या राय असेल वगैरे वगैरे आणि त्याच्यासारखं आपण वागावं त्यासारखं असावं असं वाटायला लागतं हे केवळ सिनेमातल्या हिरोबद्दलच नाही राजकारणातली माणसं असतील धार्मिकही असतील त्या सगळ्या बाबतीत जे काही त्यांच्या दृष्टींचे आदर्श असतील त्या आदर्शाची त्यांना तीव्र ओढ निर्माण झालेली असते आता या ठिकाणी आणखी एक गमतीचा भाग असा असतो की त्यांना असं वाटतं की आपण स्वावलंबी व्हाल मी आता मी कोणावर अवलंबून म्हणून असं तर लग वाटायला लागतं पण घोटा असा असतो की वेळी ते परावलंबी असतो आणि मग त्याच्यामध्ये मनामध्ये सारखा गोंधळ होतो की आपण नेमकं स्वावलंबी आहोत का परावलंबी आहोत हा त्याचा जो घोटाळा आहे तो कायम घोटाळा राहतो आणि पाहतो आता म्हणतो की मला काही कळत नाही का मी एवढा मोठा आलो मला समजतं सगळं असं ते एका बाजूला म्हणत असतं त्याला असं वाटत असतं पण त्याच वेळा हाही एक घोटाळा होतं की त्याला लक्षात येतं की नाही मला हे वडिलांनी पैसे दिल्याशिवाय मला काही करता येत नाही किंवा आईने सांगितल्याशिवाय हे काही करता येत नाही अशा पद्धतीचं असं अवलंबन परावलंबन हा त्याचा गोंधळ मानसिक गोंधळ होत असतो ही खरं म्हणजे सगळी स्टेज गोंधळाची स्टेज आहे तुझ्या ॲड स्टेज ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो आपण काय तर असं म्हणलं जातं की की एक फार गोंधळाची अवस्था असते ही मानसिक गोंधळाची अवस्था असते तसंच आणखी एक गमतीचा भाग असा असतो पहा ती भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल तीव्र आकर्षण निर्माण झालं कारण पहा तीन नंबरचं आपण पाहिलं होतं की लैंगिक जाणीवची तीव्रता या ठिकाणी आलेली असते आता ही लैंगिक जाणीवची तीव्रता जी असते ही तीव्रता काय करते तर भिन्नलिंगी जे काही व्यक्ती असतात म्हणजे मुलगा असेल त्या मुलीबद्दल आकर्षण वाटणं मुलीला मुलाबद्दल आकर्षण वाटणं हे अगदी नैसर्गिक असतं आता गोंधळ असा होतो आकर्षण तर वाटतं त्या मुलाला असं वाटतं त्या मुलीशी बोलावं आपण काय मुलीला स्पर्श करावा असं वाटतं किंवा मुलीला असं वाटतं त्या मुलाशी बोलावं किंवा संपर्क साधावं वगैरे वगैरे पण त्याच वेळा गंमत अशी असते की त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये पाप पुण्याची भावना असते मी एक उदाहरण मी सांगेन तुम्हाला एखादा मुलगा असतो आणि तो आपल्या मित्राकडे जातो ते मित्राची बहीण असते त्या बहिणीबद्दल त्याला त्या आकर्षण वाटायला लागतं का तर लैंगिक जाणीव तीव्रता झाली तीव्र असते ती त्याला बहिणीबद्दल थोडीशी जवळी वाटते प्रेम वाटायला लागतं असं वाटतं त्याला त्या बहिणीशी बोलावं मित्रापेक्षा सुद्धा पण त्याच वेळा ती भावना त्याच्या मनात येते त्याच वेळा दुसरी एक भावना मनात येत असते की असं करणं पाप आहे त्याची बहीण म्हणजे माझी बहीण आहे असं त्याच्या मनात त्याचा गोंधळ होतं दोन दोन निर्माण होतं आणि अशीच जी गोंधळाची जी सगळी अवस्था सगळी निर्माण झालेली असते ही ह्या वै ह्या ही जी स्टेज आहे या स्टेजचंच वैशिष्ट्य लक्षात घ्या म्हणजे गोंधळाची अवस्थाच असंच म्हणलं जातं पा आता आकाशा संबंधी काय वैशिष्ट्य असतात मातीची म्हणजे मला हे महत्त्वाकांक्षा आपण होऊन वेगळे असताना की त्याला असं वाटतं की आपण खूप सुंदर असावं सुंदर दिसावं त्याला असं वाटतं म्हणजे मी काय असावं आपण जसं आपण म्हणतो माझी महत्त्वाकांक्षा काय तर त्या वयामध्ये काय असतं आपण सुंदर असलं पाहिजे सुंदर दिसलं पाहिजे आणि मग त्यासाठी तो प्रयत्न करत राहतो मी म्हणत तुम्हाला की चांगले कपडे असतील मला चांगले केस वे वेळच्या वेळा विंचळणे म्हणा किंवा की फॅशनेबल राहणं म्हणा स्टायलिश राहणं हे सगळं तो करत राहतो नंतर इतरांनी आपली स्तुती करावी असे वाटतं म्हणजे तू चांगला आहे तू सुंदर दिसतो अमुक असतं असा अभ्यासात दुषार आहे वगैरे अशा सारखी आपली स्तुती केली पाहिजे आता खरं म्हणजे स्तुती करावी असं सगळ्यांनाच वाटतं आपल्याला देखील वाटत असतं मोठ्या माणसाला देखील वाटतं दुसऱ्यांनी आपली स्तुती करावी पण या या स्टेजमध्ये ही थोडी भावना जी असते ती थोडीशी तीव्र असते कारण काय होतं की म्हणलं ना की त्यालाच वाटत असतं की माझ्या कारण मीच आकर्षण बिंदू असलं पाहिजे कुठल्याही ग्रुपमध्ये कुठल्याही गटामध्ये आणि म्हणून मग त्याला असं वाटतं की मला सगळ्यांनी म्हणलं पाहिजे अरे तू किती हुशार आहेस तू किती चांगला आहेस तू चांगला खेळाडू आहेस तू चांगला कवी आहेस तू चांगला गायक आहे असं कुणी कुठल्या पद्धतीने आपली कोणती स्तुती करावी असं त्याला वाटत असतं त्याचबरोबर त्याला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असा वाटतं म्हणजे पा की कालपर्यंत जो मुलगा घरातनं आईवडील जे काही पैसे देत असतील समजा पाच रुपये दोन रुपये दहा रुपये त्याला काही पॉकेट मनी तर ठीक म्हणतो त्याला काही फारसं ते एवढं काय वाटत नसतं पण आता त्याला असं वाटतं की सर मला दररोज पाच रुपये देण्यापेक्षा मला तुम्ही पाचशे रुपये द्या एकदम महिन्याचे किंवा दोनशे रुपये द्या आणि का तर मला त्याला ते फ्रीडम उपभोगायचं असतं आर्थिकदृष्ट्या म्हणजे मित्राला आज तू चहा पाजेल किंवा आणखी काहीतरी करेल ते त्याचं स्वातंत्र्य म्हणजे तो खरं म्हणजे तो परावलंबी आहे अजूनही तो आर्थिकदृष्ट्या पण त्याला ते स्वातंत्र्य पाहिजे असतं की दररोज तुम्ही मला पैसे जे मोजून हे मोजून पैसे देऊ नका मला मला तुम्ही द्या मी त्या ठिकाणी काय मला जे स्वातंत्र्याप्रमाणे मी ते खर्च करेन हे स्वातंत्र्य त्याला हवं असं वाटत असतं नंतर सामाजिक राष्ट्रीय धार्मिक कार्य करण्यासाठी वेळ देऊ इच्छितात आता हा जो प्रकार आहे त्यांची खूप इच्छा असते आता हे बाबतीत मात्र एक आपल्याला लक्ष द्यावं हो लागतं की त्याला कसे संस्कार मिळतात त्याला कसं वातावरण मिळतं त्याच्यावरती अवलंबून राहतं म्हणजे काय होतं पहा की जर वातावरण धार्मिक असेल तर तो धार्मिक कार्यासाठी साठी सुद्धा वेळ द्यायला तयार असतो किंवा राष्ट्रीय कोणी एखादी संघटना असते आणि त्या संघटनेत तो भाग घ्यायला ला लागतो कोणतरी त्याला एखादा गुरु भेटला कोणतरी एखादा शिक्षक भेटला असा किंवा कुठली बाहेरची एखादी व्यक्ती भेटली आणि त्या व्यक्तीने त्याला थोडासा प्रभाव पाडला एखाद्या राजकीय विचारसरणीनं तर त्या ठिकाणीसुद्धा तो मुलगा तिकडे तो वळायला लागतो त्याला असं वाटतं की आपण काम करावं सोशल वर्कसुद्धा म्हणून तुम्हाला की त्याला कोण भेटतं कोण आदर्शिप मिळतं त्याच्यावर अवलंबून असतं तो पण कुणासाठीही तो वेळ द्यायला तयार असतो म्हणजे ते राजकीय काम असेल सामाजिक असेल राष्ट्रीय असेल वगैरे एवढंच ना मी या वयामध्ये विशेषतः आपण ऐकतो श्रीलंकेमध्ये मला आठवतं एक दहा पंधरा वर्षापूर्वी तरी की खूप लहान लहान मुलांना ते त्या त्यांच्या त्या अत्रेकी चळवळीत घेत असत कारण हेच वय असतं त्या मुलांना इम्प्रेस करण्याचं त्या मुलांना एखादी गोष्ट त्यांच्यावर ठसवण्याचं त्यांना पटकन पटतं अरे नाही असं हेच आवश्यक आहे किंवा आपल्याला सुद्धा नॅक्सलाईट जी चळवळ असते त्या चळवळीमध्ये सुद्धा असा काही वेळा प्रयत्न केला जातो की या वयातली मुलं आपली ओढायची कारण पुढं जे एकदा घे मुलं मोठी झाली मॅच्युअर झाली की ती ऐकत नाहीत कोणाचं कारण त्यांनी स्वतःची मतं बनली असतात पण हे वय त्यांचं असं असतं की कुठेही ओढली जातात एखाद्या नेत्याकडं तर त्या दृष्टीनं हे त्यांची वैशिष्ट्य आता आपल्याला आढळतात नंतर त्याची स्वावलंबनाबद्दल अभिवृत्ती म्हणजे अभिवृत्तीसंदर्भात त्यांची वैशिष्ट्य कोणती असतात तर ते त्याला स्वावलंबन मी कशी म्हणल्याप्रमाणे की ती स्वावलंबी वृत्ती बनलेली असते आता आता पहा स्वावलंबी वृत्ती बनलेली असते पण ही स्वावलंबी वृत्ती एका विशिष्ट मर्यादेच असते स्वावलंबी वृत्ती जी असते ती अत्यंत मर्यादित असते म्हणजे आता तो लहान जसं मी म्हणतो मला, मला प्रत्येक वेळेला तो म्हणतो तो आता मी आई लहान आहे का तू सारखं मला काय सांगते माझं मला करता येतं मला मी अभ्यास करायला सांगू नका मी करतो मी माझी जबाबदारी येते अशा पद्धतीचं जे बोलणं असते त्याचं ही याच्यातून येतं अशा अर्थानं स्वावलंबी असतो तो जे कोणाचा ऐकत नसतो तो त्याला असं वाटतं की मला हे सगळं जमतं मला कोणी सांगू नये काही नंतर लैंगिक का अभिवृत्ती मग अशी आपण बोलतो याबद्दल की या काळामध्ये अगदी नैसर्गिक असतं आपल्याला काही वेळेला काहींच्या बाबतीत काय होतं ही लैंगिक अभिवृत्ती सगळ्याच्यामध्येच असते लक्षात काहीच गैर नाही पण बऱ्याच वेळा काय होतं की ह्या ह्याची तीव्रता थोडी जास्त असल्यामुळं आणि त्याच वेळेस जर चुकीच्या गटावर तू गेला म्हणा किंवा चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात आला तर कदाचित ते चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता निर्माण होते म्हणजे मी म्हणून मला किंवा समजा काही मुलगी आहे कुठंतरी मग कधी त्याला थोडीशी भावना जी असते ती तेवढं झालेली असते मग कृत्रे का कुठला तर फालतो किंवा गल्लीतला मुलगा असतो म्हणा किंवा ते त्याच या पाठीमागे लागते ती किंवा तो मुलगाच्या या पाठीमागाला असतो त्याला असं वाटतं की मग माझ्या आईवडल्यापेक्षा हा मुलगाच माझ्या जास्त प्रेम करतो आईवडील कधीच पण राहत नाही त्याला म्हणजे आईवडिलाचं प्रेम त्याला दिसत नाही मग असं वाटतं की तो मुलगाच माझ्यावर जास्त प्रेम करतो हा मुलगा चांगला आहे किंवा ह्याच्या उलटसुद्धा म्हणजे मुलगा मुलीबद्दल देखील असंच म्हणत असतो हा जो भाग असतो नंतर आज आदर्शाप्रती अभिवृत्ती असते म्हणजे जो कोणी आदर्श त्याचा असेल म्हणजे तो राजकारणातला असेल सिनेमातला असेल समाजकारणातला असेल संगीतातला असेल आणि त्याच्याबद्दल मग त्याला खूप असा आदर्श हे वाटत असतं काय म्हणू आपण की एक अभिमान वाटत असतो की आणि तो त्याचा आदर्श असतो त्याच्याप्रमाणे तो म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे याच वयात त्याचे आदर्श ठरतात आता जे आदर्श ठरतात म्हणजे मग कदाचित ते धार्मिक हे असेल किंवा राजकीयतला असेल किंवा आणखी काय असेल याचे आदर्श ठरतात आणि मग त्याच्याप्रमाणे त्याचा प्रवास सुरू होतो आता त्या म्हणजे आता हे विभूतीपूजक असतात म्हणजे हे जे तिसरं चार चार नंबर जो त्याचाच थोडं एक्स्टेन्शन आहे म्हणजे ते विभूतीपूजक असतं म्हणजे एकदा त्यांनी ते आदर्श मानला की नाही त्याला की त्याच्यात की तो दुसरा ऐकून घ्यायला तयार होत नाही मग त्याचा तोच आदर्श असतो तोच चांगला असतो मग त्याला कोणी सांगितलं नाही रे नाही ते बरोबर नाही ते महाराज नाहीत बरोबर अमुक नाही ते तर त्या ऐकत नाही कोणाचं तर तो काय करतो की त्यांनी जे आता त्याला आदर्शाला आदर्श मानलेला आहे किंवा कुणी त्याला इम्प्रेस केला असेल तो त्याचा आदर्श असेल तर त्याच्या प्रतिमा तर तो अगदी तो विभूतीपूजकच बनतो म्हणजे त्याचा स्वतःची थोडीशी बुद्धी बाजूला ठेवून विचार बाजूला ठेवून तो त्याच्या भावनेच्या आरी जातो आणि तो त्याच्याच त्या माणसाला तो हे का मग हे जे आज आता ही जी प्रवृत्ती असते की ही अभिवृत्ती असते ह्याचा चांगल्या पद्धतीनं आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे कशा अर्थानं तर हे जे त्याच्यापुढं कोण येणार आदर्श हे तुम्ही ठेवले पाहिजेत पालकांनी किंवा शिक्षकांनी त्याच्या पुढं आदर्श जे ठेवायचे आहेत ना ते मग काय आता जसं म्हणतो आपण किंवा पूर्वी मग क्रांतिकारकाचा आदर्श ठेवायचा तर शांततेचा महात्मा गांधीचा आदर्श ठेवायचा का भगतसिंगाचा आदर्श ठेवायचा सावरकरांचा ठेवायचा का कोणाचा ठेवायचा हे जसं आपण म्हणत असतो तसंच जिवंत सुद्धा आसपासच्या व्यक्तीबद्दल सुद्धा की तुम्ही धार्मिक वृत्ती त्याची निर्माण करायची तुम्हाला का आणखी कुठली राजकीय किंवा सामाजिक वृत्ती करायची तर त्याच्या पद्धतीचे आदर्श त्याच्या डोळ्यासमोर आपण आणून ठेवले पाहिजे लक्षात घ्या आणि मग त्याला चॉईस दिला पाहिजे म्हणजे मग काय होईल की जर समजा चुकीचे आदर्श जर त्याच्या डोळ्यासमोर गेले तर मात्र घोटाळा होण्याची शक्यता निर्माण होते पण तो धार्मिक नैतिक अभिवृत्ती या चुक येते आता या ठिकाणी पा धार्मिक किंवा नैतिक ह्या वृत्ती हे जे आहेत हि सुद्धा मला असं म्हणलं मग हे सगळे एकमेका अशी तरीएक्टिड गोष्टी आहेत कारण जर वातावरण धार्मिक असेल सगळ्या घरात तर सगळ्यात तो व्यक्ती ती व्यक्ती देखील बनेल तशीच किंवा तो जे मूल जे असेल ते देखील त्याच पद्धतीने वृत्ती बनते कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला ते धर्माचं किंवा त्या पूजेचं किंवा तो कारण सांगायला लागतो पण जर समजा तशा प्रकारचं वातावरण असेल घरातले आईवडील म्हणा किंवा घरातले जे संस्कार असतील ते जर असे काही धार्मिक फारसे नसतील तर कदाचित वेगळ्या पद्धतीच त्याचं आवृत्ती म्हणत जाते आता याच वेळा टोकाची तार्किकता येते पहा गमतीशीर पहा पाचवा आणि सहावा मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की वर असं होतं की धार्मिक म्हणलं की एकदा काय होतं की आपला जो तर्क असतो तो आपण बाजूला ठेवतो कारण ती विभूतीपूज पण जास्त पण त्याच वेळा या ह्या आणखी घोटाळा असा होतो त्याचा याच वयामध्ये टोकाची तार्किकता आलेली असते इतकी त टोकाची तार्किकता येते त्याच्यामध्ये मग आपण जर सांगतो लोक आपण सांगितलं की शिक्षण ते शिकवलं असतं की लोकशाही म्हणजे सर्व समान असतात लोकशाहीमध्ये वगैरे आणि मग तो, तो सारखा प्रश्न विचारतो जर लोकसारखे सगळे जर समानच असतील तर मग मुख्यमंत्र्यांना कशा त्या पांडुरंजी पूजेला पहिल्यांदा पाठवलं पाहिजे त्यांनी लाईनर तुम्हाला राहावं म्हणजे इतका टोकाच्या तर्काने तो विचार करतो कोणतीही गोष्ट आता तो तर्काच्याच कसोटीवर पाहायला लागतो हा जो भाग असतो आणि मग पुन्हा गोंधळ पहा की वरचं विभूतीपूजक असणं आणि तार्किकता असणं हा पुन्हा गोंधळाचा भाग असतो म्हणजे नेमकं कुणीकडनं जाणार असतो तार्किकतेनं जायचं का त्या म्हणल्याप्रमाणे एखादा आदर्श मानलं मग काय काय असणार तर्क बाजूला ठेवायचं आणि त्या पद्धतीने जायचं आहे अशा पद्धतीची गुंतागुंत जी आहे गुंता -गुंता ती त्याची याच स्टेजमध्ये आलेली असते तर स्वसंकल्पने म्हणजे स्वतःच्या संकल्पनेबद्दल काय असतं फा तर याच वयामध्ये त्याला स्वतःची जाणीव झालेली असते मी म्हणजे स्वतः माझेकडे कोणती माझी आवड आहे आत्तापर्यंत त्याची आवड अशी वगैरे काही विषय असे नसते आपण किंवा दखल घेत नसतो तो सुद्धा फार सिरियसली विचार करत नसतो आवड असते लहान लहानपणापासून आवड असते एखाद्या गोष्टीची पण तो सिरियस नसतो आता मग त्याला लक्षात यायला लागतं की नाही मला हे आवडतं ही आवड ही नक्की झाली असते आपल्याला सुद्धा पालक म्हणून सुद्धा काळ आपण घोटाळा करतो एक चार पाच वर्ष पाच सहा वर्ष मूळ जरी असेल आपण होतो ना आमच्या मुलाला ना मेकॅनिकलची फार आवड आहे कारण तो सारखा तो मोटारी घेऊन बसतो वगैरे नसतं लक्षात घ्या ती जी आवड असते लहानपणी असते त्याला आपण शिडो इंटरेस्ट म्हणतो याचा अर्थ असा असतो ती आवड नसते असं नाही पण ती आवड बदलत जाते पुढं बदलू बदलू शकते परंतु आता या स्टेजला जेव्हा मुलगा येतो त्यावेळेला त्याच्या अभिरुची जी काय असते का ती आता हळूहळू हो स्थिर व्हायला लागली असते हे नक्कीच समजतं आणि म्हणून आपण हे जे काय ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे जे घेतो ना ते नंतर घेतो म्हणजे अकरावी बारावीच्या स्टेजला आपण घेतो अगोदरच्या टेस्टला पाचवीला सहावीला घेणार काही फारसा आशील नसतं त्याच्यामध्ये त्याची क्षमता कोणती आहेत आपल्याकडची वृत्ती कोणती आहेत त्याबद्दल तेव्हा आता थोडासा जागरूक असतो तर स्वतःबद्दल त्याला रिस्पेक्ट असतो म्हणजे मी कुणीतरी आहे अशी त्याची एक धारणा तयार झाली असते पण अशी कल्पनाच नसते म्हणजे मी माझं स्वामी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण हे जे काय स्व ज्याला सेल्फ म्हणतो आपण तर हा सेल्फ कन्सेप्ट नसतेच आत्तापर्यंत फारशी आता मात्र सेल्फ कन्सेप्ट आले असते स्वतःबद्दल त्याला रिस्पेक्ट वाटत असतो त्याला कळायला लागतं की नाही मला काय रिस्पेक्ट आहे म्हणजे किंवा मला काय जमतं काय जमत नाही आणि त्याच्यातून त्याचा हा सेल्फ रिस्पेक्ट तयार होतो मला हे जमतं मला हे जमत नाही तो सांगतो मला हे नाही मला गणित नाही जमत मला इंग्रजी चांगलं येतं का मला ड्रॉइंग चांगलं येतं मला खेळता येत नाही अशा पद्धतीच्या गोष्टी स्वतः बोलावं लागतो आणि त्याला सांगतो की नाही पण मी याबाबतीत सगळ्यात पक्का आहे अशी एखादी गोष्ट तो सांगत असतो म्हणजे त्याला या ठिकाणी स्वतःच्याबद्दलच्या सगळ्या क्षमतांचा विचार करून स्वतःबद्दल एक प्रकारचा तो रिस्पेक्ट निर्माण केला असतो मी नंतर आत्मनिर्भरतेची ओळख झाली असते नियम अशी म्हणत जसं की स्वावलंबन जे असतं की आता तो स्वावलंबन जे असते आणि हा स्वावलंबन कशामुळे असतं तर आत्मविश्वासात आता तला आत्मविश्वास येतो म्हणजे मी स्वतः ही वस्तू करू शकतो मी सायकल चालवू शकतो मी गाडी चालवतो मी माझारात मार्केटिंग हे खरेदी करू शकतो ह्या गोष्टीचा आता हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत जातो आणि आत्मविश्वास जसंसा वाढत जातो आत्मविश्वासातूनच मग हे स्वावलंबन की जी काही आत्मनिर्भरतेची ओळख म्हणतो किंवा स्वावलंबनाची ओळख किंवा जाणीव त्याला व्हायला लागते नाही मला हे जमतं मला हे करता येतं ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे इव्हन अभ्यासातल्या असू देत किंवा बाहेरच्या व्यवहारातल्या असू देत ह्या गोष्टीचा एक आत्मविश्वास येणं मला हे हे करता येतं मला हे जमतं हा जो सगळा भाग असतो हे याच वयामध्ये येत असतो तर सोमूल्य आपण जाणीव होते म्हणजे आता त्याला स्वतःतले दोष देखील त्याला लक्षात यायला लागतात ते कळायला लागतं की आपलं नाही हे आपलं बरोबर आहे की माझं हे चुकलं मी ह्या वेळेला असं नको होतं करायला मी ह्या बरोबर वागलो नाही अशा पद्धतीची जाणीव आणि ती येण्यासाठी जी क्षमता लागते ती आत्ता आलेली असते आत्तापर्यंत ती नसते म्हणजे मी चुकलो किंवा असं तो कबूल करत नसतो किंवा त्याला कळतही नसतं ते पण आता मात्र आता या ठिकाणी ही क्षमता त्याच्यामध्ये आलेली असते की स्वतःच्या वर्तनाची चिकित्सा करण्याची क्षमता कारण म्हणजे हा बुद्धिमत्तेचा एक पार्ट आहे स्वतःच्या बुद्ध याची वर्तनाची चिकित्सा करता येणं हा बुद्धिमत्तेचा भाग असतो आणि ही क्षमता ले आता या वयात आलेली असते मग आता या वयामध्ये आपण म्हणजे पालक म्हणून काय जबाबदारी घ्यायची का मुलांची कार्य काय अपेक्षित या वयातल्या मुलांकडून काय अपेक्षित काम आहे एक हॅविंगर्स नावाचा एक सायकोलॉजिस्ट आहे त्यांनी असं ठरवून दिलं की त्यांनी अभ्यास केला खूप लोकांचा आणि ते सांगितले की या वयातली जे काही मुलं असतात या मुलांकडनं त्यांनी काय करणं अपेक्षित आहे त्यांच्याकडनं कोणतं कार्य घडणं अपेक्षित आहे आणि त्यांच्याकडून घडायचं असेल तर आपण ते काय मदत केली पाहिजे ते त्याला किंवा आपण कसं पाहिलं पाहिजे त्याच्याकडं तर त्याने असं म्हटलं की दोन्ही लिंगाच्या समवयस्काबरोबर नवीन व परिपक्व संबंध प्रस्थापित करणे मग म्हणलं तुम्हाला की आता मुलगी आणि मुलगा आपण दहावीचं उदाहरण घेऊया दहावीत ते मुलगा किंवा मुलगा आहे असं किंवा अकरावीत दहा मुलगा आता हे दोघांनाही सगळ्या गोष्टी माहीत आहेत दोघांच्या लैंगिक प्रवृत्ती जागृत झालेले आहेत थोडेसे तीव्र झालेले आहेत आपण म्हणूया आणि तरी देखील काही सामाजिक बंधन आहेत आणि म्हणून मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी कसा संबंध प्रस्थापित करायचा असतो तर या गोष्टीची जाणीव होणं आणि त्यांच्याकडनं असं की त्याला हा जो परस्पर संबंध आहे हा त्याला प्रस्थापित करता आला पाहिजे म्हणजे असं नाही करून चालणार त्याला की त्या मुलांनी एक मुलीचा काहीतरी छेड काढणे किंवा आणखी त्याला त्रास देणं किंवा मुलीने काहीतरी वेडं वाकणं काहीतरी वागणं हे आम्हाला अपेक्षित नाही या वयामध्ये तर मुलींनी मुलांनी कसं वागावं आणि म्हणून मग आता काही वेळेला असं म्हणलं जातं आता हे कितपत बरोबर आहे याच्याबद्दल साशंक आहे सगळे सायकोलॉजिस्ट आपलं म्हणलं जातं की मुला मुलींना एकत्र मिसळून जास्त राहू देत म्हणजे मग आपोआप हे संबंध मग असंच होईल असं सांगता येत नसतं की पण या वयामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना मुलगी आणि मुलगा ह्यांनी ती मुलगी मुलीशी कसं वागावं आणि मुली मुलाशी कसं वागावं वा। अशा प्रकार म्हणजे सामाजिक जे काही धारणा असतात त्या त्या प्रत्येक देशातल्या प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळे धारणा असतील कदाचित तर आपल्याकडे जे काही धारणा सामाजिक धारणा असतात त्याच्या अनुषंगानं एक म्हणजे कसे परस्पर संबंध ठेवायचे हे निश्चित करणं अत्यंत आवश्यक असतं नंतर स्त्री किंवा पुरुषाची सामाजिक भूमिका साध्य करणं पुन्हा हा हीच भाग आहे की समाजामध्ये स्त्रियांनी करायची कामं कोणतीत आणि पुरुषांनी करायची कामं कोणतीत आतापासून म्हणू नाही सर आता काय असं राहिलं आहे का स्त्री पुरुष भेद वगैरे हे हो म्हणणं ठीक आहे पण तरीसुद्धा आपल्याकडे काही गोष्टी अशा असतात पहा की स्त्रियांनी कोणते कपडे घालावेत पुरुषांनी कोणते कपडे घालावेत स्त्रीने कोणते कामं करायत पुरुषांनी कोणती कामं करत अशा साधारणपणे आपल्याकडे काही संकेत आहेत हळूहळू ते बदलत जातील परंतु जे काय आहेत तोपर्यंत त्यावेळेला आपल्याला काय करावं होतं की त्या भूमिका त्याला पार पाडता आल्या पाहिजेत म्हणजे पुरुष मुलगा असेल त्यांनी पुरुषाची भूमिका पार पाडणं आणि आता काय होतं बा हे कशासाठी आपण म्हणतो तर आता अलीकडे एक नवीन प्रकार आले ज्याला ट्रान्सजेंडर म्हणतो आपण तर कदाचित काही वेळेला असं होतं की मुलांच्यामध्ये मुलीसारख्या अगदी अपवादात असतं या गोष्टी की मुलीसारख्या भावना निर्माण होतात मनामध्ये आणि मुलींच्यामध्ये काही वेळेच्या बाबतीत उलटं होतं तर हा जो ट्रान्सजेंडरचा जो भाग असतो तर हा समाज मान्य नव्हता आपल्याकडे कालपर्वापर्यंत आप आता आपण तेही मान्य केलं की नाही असं असू शकता त्याला वागू देत तसं आता आपण मान्य करतो पण पूर्वी आपण असं मान्य करत नव्हतो मुलीने मुलीसारखेच कपडे घातले पाहिजे मुलीसारखंच वागलं पाहिजे मुलीसारखंच बोललं पाहिजे मग आपण मुलीकडून थोड्या जास्तच अपेक्षा करतो त्यांनी विनय वागावं वा, अमुक करावं वा, मुलांनी मात्र वांड कसंही वागावं अशा पूर्वी कल्पना होत्या आता आपण बदललो सगळं तर या ठिकाणी त्यांच्या ज्या काही भूमिका आहेत ह्या भूमिका साध्य करणं नंतर स्वतःच्या शरीराची ठेवण स्वीकारणं म्हणजे काय होतं पहा की मी म्हणतो या वयात मुलाला सुंदर रस्त्या असं वाटत असतं मुलं जा किंवा मुलीला कोणालाही हे सगळं ठीक आहे पण जे मी आहे मी जसं आहे हेच त्याचं ॲक्सेप्ट करणं स्वीकारणं हे अत्यंत आवश्यक असतं लक्षात घ्या आणि ही गोष्ट त्या ही स्वीकारली पाहिजे आणि आपण मग समजा तिथे कुणी स्वीकारत नसेल तर शिक्षकांनी म्हणा पालकांनी म्हणा ही गोष्ट लक्षात आणून द्यायला लागते लक्षात घ्या समजा एखादा मुलगा जो आहे कमी उंचीचा आहे ठीक आहे ना उंची कमी असेल तर देत पण उंची कमी आहे म्हणून काय तुझं काही जगातलं काय त्यामुळं तुला काही कमी पडतं अशातला काही भाग नाही तू वेगळ्या पद्धतीनं आपल्याला जगता येतं चांगल्या पद्धतीनं जगता येतं ही गोष्ट त्याला लक्ष लावून दिली पाहिजे आपण किंवा मुलीला काही समजा मुली काहीच आवडी आहे तिला असं वाटतं किंवा नाही मग मी दिसायला बरोबरच नाही त्याच्यामध्ये एक न्यूनगंड निर्माण होतो आणि मग तिचे परिणाम सगळ्याच्या व्यक्तिमत्वावर व्हायला लागतात असं होता कामा नये जे आहे ना हेच मला असं स्वीकारायचं आहे तर हे जे स्वीकार नाही ते स्वीकारणं ही त्यांची भूमिका असली पाहिजे नंतर पालक आणि इतरापासून भावनिक स्वावलंबन मिळवणं आतापर्यंत काय होतं की त्या पालकांची भावनिकता सुरक्षितता मिळत होती म्हणजे आई वडील जे असतात किंवा पालक असतात की त्याच्याकडून प्रेम होईल पण आता हळूहळू हो त्याला स्वतःवर म्हणजे भावनिकदृष्ट्या स्वतः स्वतंत्र व्हायला आलं पाहिजे आतापर्यंत थोडंसं काय झालं की आपल्याला वाईट वाटलं किंवा थोडंसं दुःख झालं आई जवळ व्यक्त करणं आईने समजूत घालणं आणि मग आपलं ते तो मुलगा किंवा मुलगीने स्थिर होणं आता त्याला प्रत्येक वेळासारखं आई किंवा वडील आता असं करून चालणार नाही त्याला स्वतःलाच आता करता आलं पाहिजे आपल्या भावना ज्या आहेत अशा व्यक्त करता व्यक्त करून दुसऱ्याजवळ दुसऱ्या सहानुभूती मिळवणं किंवा प्रेम मिळवणं तर नॉट नेसेसरी मग ने मला दुःख झालं ना तर ठीक आहे मी माझं मी समर्थ आहे सगळं सांभाळायला अशा पद्धतीचे या ठिकाणी भावने स्वा सवालमन मिळवणं आवश्यक असतं तसं वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनासाठी तयारी करणार म्हणजे लक्षात घ्या आपण हे काय म्हणलं हा वेज ग्रुप कुठला आहे तो थर्ट म्हणजे थर्टीन टू नाईन्टीन किंवा अगदी टेन टू नाईन्टीन म्हण एकोणीस वर्षापर्यंत हा आता ह्याच्यानंतर काय होणार आहे याच्यानंतर तू जीवनात प्रवेश करणार आता आपल्या दृष्टीने तो कॉलेजमध्ये जाणार आहे पण सगळेच कॉलेजमध्ये जातील असं नाही आम्ही आमच्या दृष्टीने समोर तू की मी तो मॅच्युअर झालेला आहे तो आता जीवनात सगळ्यात प्रवेश करू शकतो तर अशा दृष्टीनं समजा तो जीवनात प्रवेश करणार असेल वैवाहिक जीवन स्वीकारणार असेल तर आपल्या कुटुंब हे होण्यासाठी सर्वाईव्ह होण्यासाठी चरितार्थ ते चालण्यासाठी तेवढं आपलं स्वावलंबन मिळ आर्थिक स्वावलंबन आणि त्या कुटुंबाला जगवण्यासाठी म्हणून आपण आपल्याला आर्थिक आणि भावनिक सामाजिक हे सगळ्या गोष्टी आता आपल्याला स्वावलंबन त्याच्यामध्ये मिळत आलं पाहिजे आणि काय व्हायला पाहिजे म्हणजे केवळ लग्न पूर्वी होतं पा की लग्न आईवडील काय विचार करत नव्हते की लग्न कोण टाकायची मुलामुलीचं तो तयार आहे का मानसिकदृष्ट्या तयार आहे का शारीरिकदृष्ट्या तयार आहे का असा फारसा विचार होत नव्हता तर असं करून नाही चालणार तुम्हाला तर या ठिकाणी त्याची मानसिक तयारी व्हायला पाहिजे शारीरिक तयारी व्हायला पाहिजे आणि विशेष म्हणजे आर्थिक म्हणजे संपन्नता तेवढी तरी कंपन्या संपन्न झाली पाहिजे की आपण क्षेत्रात चालू शकू ती ही जबाबदारीची जाणीव त्याला या ठिकाणी निर्माण होणं अत्यंत आवश्यक असतं तयारी करणं म्हणजे थोडक्यात काय तर त्या ठिकाणी कुठला तरी त्यांनी व्यवसाय केल्याशिवाय मुलांनी किंवा मुलींनी मग ते विवाह वैवाहिक जीवन तुमचं चालणारच नाही मी त्याला ते कुठलं तरी आता मिळकत करणं त्यासाठी काही कष्ट करणं त्याची ते तयारी आपली असली पाहिजे नंतर आर्थिक व व्यावसायिक दृष्टीने तयारी करून वरचा जो भाग आहे तो नंतर वर्तनाला मार्गदर्शक अशी मूल्य ठ स्वीकारणं म्हणून तुम्हाला की पहिली जी आता स्टेज आता तुम्ही संपत आलेली आहे आणि मग संपल्यानंतरच आपण जर जाणार आहोत ह्याच्यामध्ये तर आपल्याला काय व्हायला पाहिजे आता की आता ती मूल्य ठरवली पाहिजेत किंवा मला धार्मिक काही मूल्य असतील किंवा काही नैतिक मूल्य असतील किंवा आणखी कुठली तर आपल्याला हे कळायला पाहिजे का म्हणजे अहिंसाकम की आता ही जी मूल्य आपल्या घटनेतली मूल्य तर आपल्याला पाळायच लागतात लक्षात घ्या तो जो आपला कर्त्याचा भाग असतो पण त्याशिवाय सुद्धा काय आपली मूल्य असतात आता हे प्रामाणिकपणासारखं मूल्य हे सगळं सर्व दूर आहे कुठल्या देशात कुठंही हे मूल्य सगळीकडे आहे देशातली मूल्ये संविधानातली मूल्ये हा भाग वेगळा आहे परंतु हे जे काय प्रामाणिकपणा असेल सदाचार असेल ही जी मूल्यं आहेत ही मूल्य आपण ठरवून घेईल हा जो भाग असतो तर तशी मूल्य आपण ती स्वीकारणं आणि त्याप्रमाणे एकदा ती मूल्य ठरवली त्याप्रमाणे आपण जायचं आहे लक्ष कारण पुढचा जो तुमचा जीवनाचा प्रवास होणार असतो तुम्ही कोणतीही मूल्य स्वीकारता त्याच्यावर अवलंबून असतो तुम्ही जर ठरवलं की नाही मला फक्त पैसा हेच मूल्य महत्त्वाचं आहे मला किंवा स्वतः माझं स्वतःचं सुख हे शारीरिक सुख हेच महत्त्वाचं आहे की मग तसंच तुमचा सगळ्या जीवनाचा प्रवास होणार आहे आणि म्हणून मग तुमचा प्रवास जर चांगला व्हायचा असेल तर आपल्याला तशा प्रकारची आपल्याला मूल्य स्वीकारावी लागतील मग तर समाजाच्या दृष्टीने जबाबदार वर्तन करणे ते सरळ साधी गोष्ट आहे की कुठल्याही स्टेजला हे लागू होतं की समाजाच्या दृष्टीनं मी म्हणलो तुम्हाला की या वयामध्ये मुलांकडनं काहीही होऊ शकतं जे मी एक तो वाचत होतो की बालगुन्हेगारी जी आहे अलीकडं आपल्याकडचं त्या बालगुन्हेगारीमध्ये आता लैंगिक गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं आहे पूर्वी लैंगिक गुन्ह्याचं प्रमाण फार नव्हतं पण अलीकडं त्या बालगुन्हेगारीमध्ये लैंगिक ह्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे ते किती झालेलं आहे लक्षात घ्या मध्ये एक असा प्रकार घडला दिल्लीच्या एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मुलांची चर्चा मुलांनी काही द पाच सहा मुलं चांगल्या वेल टू डू सेम फॅमिलीतली अगदी चांगली शाळा म्हणजे ज्याला काय खूप पैसेवाल्या लोकांची शाळा ती मुलं आपल्या वर्गातल्या मुलीवर बलात्कार कसा करायचा ह्याच्यावर चर्चा करत होती आणि ते सगळं मग व्हायरल झालं सगळं आणि पेपरला आले वगैरे मोठे म्हणून आता अशा प्रकारचं वर्तन ह्या ह्या वयात जे आहे तर हे एक वर्तन आम्हाला मान्य नाही म्हणून समाजमान्य वर्तन जे असतं तेच वर्तन आपल्याला अपेक्षित असतं तशा प्रकारे जबाबदार वर्तन त्यांनी केलं पाहिजे जे अशा प्रकारचं गुन्हेगारी त्याला म्हणजे गुन्हेगारी वर्तन होईल तुमचं किंवा काय हिंसक वर्तन असतं काय वर्तन हिंसक होतं तर हे हिंसा आम्हाला मान्य नाही किंवा अशा गोष्टी काही लैंगिक वर्तन आम्हाला मान्य नाही जरी तुमच्या लैंगिक भावना तीव्र होत असल्या तरीसुद्धा मग आता हे आपण कसं वागायचं म्हणजे ह्या कुमाराशी आपण आपला विषय काय तर ॲज ए पेरेंट आपण कसं वागायचं तर पहिली गोष्टी सगळ्या वैशिष्ट्य आपल्याला माहीत असली पाहिजेत आता हे का समजून तुम्ही लक्षात घ्या एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी माझ्या परिचयाचं उदाहरण सांगतो की एक मुलगी म्हणजे माझ्या परीक्षेचे की दहावीपर्यंत खूप चांगले मार्क मिळाले म्हणजे अगदी त्र्याऐंशी टक्के दहावीला मार्क होते आणि काय झालं पुढं काय ते ह्या स्टेजमध्ये होती, होती। ती आणि त्या घरामध्ये चांगल्या म्हणजे ज्याला वेल टू डे फॅमिलीची मुलगी होती आणि ती मुलगी आता हळूहळू काय व्हायला लागली तिथं थोडंसं नटाळ स्वटा मुलींच्या मुलींच्याबरोबर आता त्या ज्याला अकरावीला गेली म्हणजे कॉलेजला गेली एका अर्थानं ज्युनियर कॉलेजला गेली असते ती मला समज स्वतःला समजायला लागली मुलगी आणि मग ते थोडंसं फॅशनेबल थोडं राहणं व सारखं आरशासमोर व आणि आई मग सारखी तिला ते टोचायला लागली काय तो बिघडलीच आता तू अमुक झालं तुझं असं झालं आणि मग ते असं होत गेलं की ते इतकं पुढं प्रकरण झालं होतं की त्या मुलींनी काय केलं की अकरावीला तिला एकदम कमी मार्क मिळाले म्हणजे अकरावी तर इंटरनल परीक्षा असते कॉलेज शा शाळा कॉलेजमधलीच तिला कमी मिळाली म्हणजे ज्याला त्र्याऐंशी टक्केवाली मुली दहावीला असलेली शाळेतल्या म टेस्टला म्हणजे शाळेने घेतलेल्या परीक्षेला त्यापेक्षा कमी मार्क मिळाले आणि बारा ती मुलगी नापासच झाली का तर त्या मुलीने आता आईच्या विरुद्ध बंडच पुकारलं आई म्हणून अजून करणार मी करणारच नाही अशा प्रकारची वृत्ती निर्माण झाली त्याच्यामध्ये आणि मग असंच जर व्हायचं नसेल ना तरी समजून घेतलं म्हणजे आपण मुलांना म्हणून की विनाकारण पदपती त्याने देऊचू नका कारण ते होणार मुलं ते समोर मोरवा राहणार तर फॅशनेबल कपडे घालायचे वाटणार मुलगी असेल तर मुलाशी बोलासं वाटणार मुलगा असेल तर मुलीशी बोलायचं वाटणार थोडंस होऊ देत हां एका विशिष्ट मध्ये पलीकडे पलीकडे जाऊ देऊ नका परंतु नॉर्मल कोर्समध्ये तुम्ही त्या निनाकारणासाठी डिवचू नका म्हणून हे आपण काळजी घेतली पाहिजे की हे त्या अवस्थेतली वैशिष्ट्य आहे ती असं असणार उलट तसं नाही झालं तर अनैसर्गिक आहे का नैसर्गिकच आहे त्या मुलीने मुलाकडे पाहणं किंवा मुलाने मुलीकडे पाहणं किंवा असे फॅस्टेबल वागणं हे नैसर्गिक आहे जर असं वागत नसेल तर उलट अनैसर्गिक म्हणून आपण पालकांनी याचा विचार करायचा आहे की आपण मुलाला कसं वागवायचे नंतर त्यांच्या मित्रमैत्रिणीसंबंधी जागरूक असा ठीक आहे मी तुम्हाला की आपण एवढे उदार असायला की हरकत नाही ठीक आहे मुली मुलाशी मैत्री केली तरी चालेल मुलांनी मैत्री मुलीशी केली तरीही हरकत नाही पण ते जे मित्र किंवा मैत्रीण त्यांच्या असतील ह्याच्यावर तुम्ही जागरूक राहा पालक म्हणून कोण त्याची मैत्रीण आपली एखादी मुलगी आपल्या घरातली आणि तिची मैत्रीण कोण आहे त्याचे मैत्रीण कोण त्यांचा ग्रुप काय आहे त्यातल्या त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड कशी आहे कारण त्याच्यावर मग आपल्या मुली कोणत्या ग्रुपमध्ये जाते ते अवलंबून राहतं किंवा सुद्धा असेल तर तो मित्रसुद्धा मग कशा त्या मुलगा आहे त्या मुलाचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे शाळेतलं शाळेतलं त्याचे वर्तन कसं आहे ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला माहीत असल्या पाहिजेत सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होणार नाहीत पण काही गोष्टी तरी आपल्याला निश्चित माहीत असल्या पाहिजेत अन्यथा एकदा पुढं प्रकरण गेलं तर ते फार मग अवघड पडतं आपल्याला पालक म्हणून तर त्या दृष्टीनं आपण विशेषतः आपण शाळेला शिष्यात संपर्क अधूनमधून संपर्क साधावा दृष्टीने विचारावं जर मुलगी असेल तर शिक्षिक वर्ग असतात त्या कॉलेज शाळेतल्या तर निमच्या राहू आपल्या मुलीच्याबद्दलचं वर्तन वगैरे सहजपणे शिक्षा सांगू शकतात नंतर ह्या मुलांना आदर्श नेते समाज पुरुषांची चरित्र वाचायलाच द्या म्हणजे जे काही आपले नेते असतात आपल्याला जसं वाटतं की आपल्या माझ्या मुलाला अशा पद्धतीने घडवायचं आहे तर अशा नेत्यांची ने म्हणा किंवा चरित्र त्याला वाचायला द्या समाज पुरुष जे असतील त्यांना द्या कारण काय असतं पहा की आपलं असं वाटतं काय पुस्तक वाचून काय होतं आहे असं नसतं लक्कनक्रिया निश्चितपणे प्रत्येक गोष्टीचा परिणाम थोडा 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 होत जात असतो मी नेहमी असं म्हणतो की हे शेवटी संस्कार असतात लक्कनक्रिया हे कसं असतं माहिती आहे का हे संस्कार काय असं एका दिवसात होत नाहीत ते हळूहळू होत जात असतात म्हणजे पुस्तक वाचून जे संस्कार घडतात ते हळूहळूहळू घडत असतात एक उदाहरण तुम्हाला मी सांगेन की एक आपण त्या काही जे लोक धार्मिक आहेत त्यांना माहीत असेल कदाचित की ते महादेवाच्या पिंडीवर काय वेळा असं एक तांब्या लावलेलं असतं त्याला खाली थोडंसं छिद्र ठेवलं असतं त्यातून तो अभिषेक करायचा असतो की एक थेंब त्या पिंडीवर पडत असतो त्याला आपण अभिषेक म्हणतो की घ्या ती कल्पना जी असते काय नाही भाऊ ती सातत्यानं ते करायचं असतं ते तर एकदम एकदम तांब्या त्या ह्याच्यात त्या पिंडीवर ओतणं हा भाग नाही आहे तिथं तर ते त्याच पद्धतीने होणं आवश्यक असतं तसं हळूहळू हळूहळू पुस्तकातल्या वाचनातून चांगल्या माणसाच्या सहवासातून चांगल्या माणसाच्या ऐकण्यातून हळूहळू हे संस्कार घडत असतात ही माणसं घडतात ते अशी घडतात मुलं घडतात ते अशी घडतात आणि म्हणून मग काय केलं पाहिजे आपण की हे जे समाज पुरुष असतील मला एक आदर्श पुरुष तुम्हाला वाटत असेल की म्हणजे महात्मा गांधी असतील गुरुज असतील किंवा आणखी कोणी तुम्हाला जे वाटत असेल ते की त्या पुरुषांची किंवा समाज पुरुष जे असतील त्यांची चरित्र वाचायला द्या हे राजकारणी असतील समाजकारणी असतील धार्मिक क्षेत्रातले असतील कुठल्याही क्षेत्र असतील परंतु ते आदर्श वाटतील तुम्हाला ते आदर्श लोकांची चरित्र वाचाल त्यांना द्यावीत नंतर आणि जर आदर्श आपल्या भागात जर कोणी एखादं वाटलं फार मोठा आदर्श म्हणजे एकदम टोकाचे आदर्श असेल आपल्या भागातच एका चांगली व्यक्ती असते त्या व्यक्तीचे सहवासात त्या मुलावर पाठवा काय वेळेला वेगवेगळ्या निमित्तानं खूप फरक पडचा शाळेतले शिक्षक हे आदर्श असतात चांगले शिक्षक तुम्हाला माहिती असले तर त्याचे सहवासात त्या विद्यार्थ्याला ठेवा सा सरांना सांगा तुम्ही सर ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या तुम्ही बोलून घेत चाला घरी अशा अर्थानं तज्ज्ञांकडून लैंगिक शिक्षण द्या तर लैंगिक शिक्षण हा स्वतंत्र विषयच आहे आता खरं म्हणजे पण तो, तो आता आपण ह्या व्याख्यानाचा विषय नाही आपण फक्त एवढंच मी सांगित मला की लैंगिक शिक्षण देणं फार अत्यंत आवश्यक गोष्ट आहे अलीकडच्या काळामध्ये पण आता हे काय आहे आपल्याकडे लैंगिक जो काही भाग आहे सगळा शिक्षणाचा तो खूप नाजूक विषय आपल्याकडं आहे आणि याच्यावर कुणी बोलणं वगैरे आपल्याला सम साधारण निषिद्ध मानतो आपण आणि म्हणून मग हे द्यायचं कसं कारण शिक्षणामध्ये जर द्यायला सुरुवात केली तर उद्या पालकच त्या शिक्षकाला म्हणतील काही शिक्षण शिकवायला लागले आमच्या मुलाला बेस्ट वे म्हणजे शाळेला शिक्षकांनी काय करावं शाळेने असं मला वाटतं की डॉक्टर्स वगैरे असतात त्या डॉक्टर्सच्या माध्यमातून त्यांना ते लिंगिक शिक्षण द्यावं म्हणजे मुला मुलींना सांगावं की का नंतर ते काय होतं हे गडबड काय होते पहा की त्या मुलीला मी म्हणतो तुम्हाला की त्या वया त्या मुलीला कुठलाही मुलं सुंदर वाटतो का तुझ्या त्याच्या काही आवडीचा जो असतो तो वाटतो की हा माझा सलमान खान असे असं वाटायला लागतं पण त्याचं सांगितलं अगं सगळ्यांनाच असं वाटत असतं हा तोच नाही कुठला पण मुलं सलमान खान वाटतो त्यावेळेला कारण ते वयच असं असतं तसंच मुलाला देखील ही गोष्ट त्यांच्या लक्षात ज्ञान द्यायला पाहिजे की हे तुझं नाही तू पसंत करत नाही ही हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं हे सांगितलं पाहिजे प्रत्यक्ष तुमचे लैंगिक ज्या काही क्रिया जी असतील का काय त्याच्याबद्दलचे काळजी घ्यायची असते वगैरे तो जो भाग असतो सगळा तो डॉक्टरकडे सोपवा सामान्य शिक्षक करून अजून ऐकण्याची आणि शिक्षणानुसार सांगण्याची अजून आपल्याकडं तयारी झालेली नाही नंतर आपल्या पाल्यास त्याच्या कर्तव्याची जाणीव द्या बऱ्याच वेळा काय होतं पहा आपल्याकडं की विशेषतः जी मुलं करिअरची आहेत त्यांच्या बाबतीत आपण खूप मोठी चूक करतो बऱ्याच वेळेला काय करतो आपण त्याला अनावश्यक सूट देतो त्याच्या कर्तव्यामध्ये काय नाही तुझा अभ्यास आहे ना तू काहीच करू नको तुझं ते अंतोराची पांघराची घडीसुद्धा घालायची नाही का तुझा अभ्यास आहे असं करू नका त्याला त्याला कर्तव्य सांगा नाही ते, ते तुझं काम आहे तुला पहाटे तुला अभ्यास करायचा आहे ना तुझं तू पहाटे हो तुला गजराच्या घड्या लावून देतो आईनं उठून त्याला चहा कॉफी करून दिली पाहिजे असा आठास तुम्ही करू नका पालक म्हणून नाही तर मग काय होतं ते मला असं वाटतं की हे म्हणजे माझा हा अधिकारच आहे हा आईंचं हे कामच आहे हे करणं कारण मी हुशार आहे माझा अभ्यास मी अभ्यास करतो की नाही अभ्यास करतो म्हणजे आमच्यावर काही उपकार करत नाही लक्षात घ्या ते त्याला लक्षात आणून दिलं पाहिजे म्हणून पालकांनी त्याचे कर्तव्य जाणीव दिले पाहिजे त्याला की नाही हे तुझं हे तुझं काम आहे आणि तुला फक्त तु, 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 सकाळी ग गजराच घटाळून देतो तू उठ तुझं तू अभ्यास करायला आई आईच आईने किंवा वडले सकाळी उठल्या पाहिजे असं काही आग्रह झाल्याचं काही कारण नाही तसं कारण नाही कुणी केलं तर गोष्ट वेगळं परंतु अठ्ठास करू नका मग मी म्हणत मला की मुलांची खूप चुकीची प्रवृत्ती निर्माण होते मुलांच्यामध्ये हा पुढे इतक्या पुढं ठोकायला जातं मग की तो मुलगा असा वाटेल की चला की माझा अधिकार आहे मग आईने केलं तर काय काहीचं कर्तव्यच आहे आणि मग पुढं पुढं असं व्हायला लागतं की तो मुलगा आणखीच आपण सोडायला समजूया कल्पना करूया की तो मुलगा फार मोठा झालाच पुढं त्याला असं वाटतं की ही माझ्या घरातली माणसं ही माझ्या लायकीचीच नाही मीच फक्त आमच्या घरात सर्व सर्वश्रेष्ठ आहे आणि मग असं म्हणता म्हणता तो नुसते घरातलीच नाही तर आमच्या देशातली माणसं माझ्या लायकीची नाहीत असंही त्याच्या पुढं त्याची पुढची प्रवृत्ती होती आणि मग मला फक्त अमेरिका चांगली आहे बा आपल्या देशाची लो, लोक लायकीच नाही मला सांभाळण्याची अशा प्रकारे चुकीच्या धारणा पुढं पुढं व्हायला लागतात आणि म्हणून ही गोष्ट आपण आत्तापासूनच काळजी घेतली पाहिजे नंतर स्वातंत्र्याची स्वावलंबनाची सांगून घालण्यास सांगा मग अशन तुम्हाला की त्यांनी स्वावलंबून जर म्हणत की स्वातंत्र्य तुला पाहिजे ना तर मग स्वतंत्र अगोदर स्वा स्वावलंबी हो आणि मग स्वातंत्र्य बघा तुम्ही म्हणजे पैसे खर्च करायचे तर तुला स्वतः मिळवले पाहिजेत पण बऱ्याच वेळा काय होतं अलीकडं आईवडीलच अत्यंत त्या मुलाचे नकोच इतके लाड करतात आणि त्याला इतकं फ्रीडम देतात मुलाला आता साधा मुलगा तो अकरावी बारावी झाला तर ती त्याला तुम्ही बुलेट मोटरसायकल घेऊन देता अडीच लाखाची आपली परिस्थिती काय आहे कर्ज काढून देतो मी पाहिलंच लक्षात घ्या कशासाठी पाहिजे त्याला तू काळजी उपकार करतो का जमजा किती हुशार असला बुद्धिमान असला आणि काही शिकत असलं तरीसुद्धा ठीक आहे त्याला वाहन असलं पाहिजे हे मला मान्य पण त्याला लक्षात आलं पाहिजे अरे बाबा तुला चेंज करायचं असेल तर तुला असं नाही चाललं ज्यावेळेला तो पैसे मिळू ना त्या तो फोर व्हीलर की आमचं काही म्हणणं नाही पण आता तुला मी फार फार तुला वाहन घेऊन देतो कुठलं तरी एखादं अशा पद्धतीची जाणीव त्याला त्या पाल्याला सापन दिली पाहिजे नंतर आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीची जोपासा <coughs> म्हणजे त्या मुलाने आत्ता आपली साधारण परिस्थिती काय आहे आपण कुठला कोर्स करू को शकतो आणि मग तुला जर समजा आर्थिकदृष्ट्याने व्यावसायिकदृष्ट्या जर हे व्हायचं सक्षम व्हायचं असेल ठीक आहे तुमच्याकडे पैसा असेल सगळी तयारी असेल तुम्ही मेडिकल पुड़ जा इंजिनिअरिंग जा आणखी कुठं जा पुढं पैसाही मिळवा पण समजा तसं नसेल तर वा नाही वा तुम्हाला ह्या हा कोर्स कर आणि तो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी हो मी त्याच्यात जर तुम्हाला पटकन पैसा पाहिजे असेल किंवा पटकन त्याला अशी आर्थिक परिस्थिती नसेल आईवडिलांची त्याला फार उंच म्हणजे पाच सहा वर्ष दहा वर्ष पुढे शिकवण्याची तर त्याला म्हणलं पाहिजे असा कोर्स निवड की पटकन तो कोर्स केल्यानंतर तुला व्यवसाय करता येईल नोकरी करता येईल आणि आपलं जे क कौटुंबिक जीवन जे आहे किंवा वैवाहिक जीवन आहे ते सुखाने जगता येईल तर अशा पद्धतीची आपण वृत्ती जोपासली पाहिजे अति मग महत्त्वाकांक्षा पद्धती हे करू नका तुम्ही त्या मुलाचं ठीक आहे मुलगा बुद्धिमान आहे त्याला त्या ठिकाणी सांगा तुम्ही परंतु समजा बुद्धिमान जरी असला आणि समजा असं झालं की त्याला मेडिकलला जायचं आहे पण तितकाही बुद्धिमान नाही की त्याला अगदी फ्रीमध्ये ॲडमिशन मिळेल मग पेमेंट शीटला तुम्ही चाळीस लाख आणि साठ लाख आणि सत्तर लाख हे देऊन घालणार का आपण तर सांगितलं पाहिजे नो आपल्याला जाऊन आपण तर गव्हर्मेंटला मिळालं तरच आपण जाणार आहोत नाहीतर आपण दुसरा कोर्स आपण निवडणार आहोत म्हणजे अशा पद्धतीची जी काय आहे अशा पद्धतीची वृत्ती आपण आपल्या मुलांच्यामध्ये सांगितली पाहिजे म्हणजे मग त्या मुलांचंही असं लक्ष देतं की नाही नाही आपल्याला आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या आईवडिलांची जबाबदारी आपल्यावर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी माझ्या घरातल्या कुटुंबातला एक घटक आहे मी कुटुंबापेक्षा वेगळा नाही मी माझ्यासाठी आईवडिलांना फार त्रास होऊ नये ह्या ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं पण विचार केला पाहिजे त्या दृष्टीनं पण त्याची मानसिक तयारी केली पाहिजे तुम्ही सर्वांनी असा विचार कराल आणि अशा पद्धतीने आपल्या निकेत तरुण म वयात येणारी मुलं किंवा वयात येणारी मुलं आपण म्हणूया फार तर या मुलांशी मुला मुला वागाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो